तिकडे अजित पवारांच्या बैठकीतच बत्ती गुल झाली. पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममधला हा प्रकार आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुलाची बैठक होती. अजित पवारांच्या बैठकीतच अंधार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बैठकीतच बत्ती गुल झाल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हा प्रकार घडला. शिवछत्रपती क्रीडा संकुलाची बैठक अजित पवारांच्या नेतृत्वात सुरू होती. अचानक त्या ठिकाणची लाईट गेली आणि बत्ती गुल झाल्यामुळं त्या ठिकाणी अंधार पसरला. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बैठकीतच बत्ती गुल झाल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हा प्रकार घडला. शिवछत्रपती क्रीडा संकुलाची बैठक अजित पवारांच्या नेतृत्वात सुरू होती. अचानक त्या ठिकाणची लाईट गेली आणि बत्ती गुल झाल्यामुळं त्या ठिकाणी अंधार पसरला. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बैठकीतच बत्ती गुल झाल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हा प्रकार घडला. शिवछत्रपती क्रीडा संकुलाची बैठक अजित पवारांच्या नेतृत्वात सुरू होती. अचानक त्या ठिकाणची लाईट गेली आणि बत्ती गुल झाल्यामुळं त्या ठिकाणी अंधार पसरला.